कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माग काय पाहिजे तुला? कामच्या पोराच्या सुखाच्या आड येतेस तू. मॅडम, मी असं काही केलेलं नाही आणि करणारही नाही. आम्हाला तू त्यांच्या आयुष्यात नगायस. जा तू. आम्हास ती त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यांचं लग्न व्हायला हवंय का मी जायला हवंय? तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? हो, पण आमच्यात फक्त मैत्री आहे मॅडम. असं त्यांना नाही ना वाटत? ठीक आहे, त्याबद्दल मी बोलेन त्यांच्याशी. बोलून हा गुताडा सुटत नसतो, तो तोडून सोडावा लागेल. मी अधिपतींशी मैत्री नाही तोडणार मॅडम. काय मैत्री लावलेस ग तू? हा काय सोनं लागले काय मैत्रीला? ए मैत्री बित्री असं काही नसतं. नवरा बायकोचं नातं खरं असतं. काय अर्थ नाही मैत्रीला आणि काय भविष्य बी नाही. ऐक, आमचं पोरी हे घे आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो. त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस. दूर हो त्यांच्या आयुष्यातून. नाही जमणार मला. सॉरी. आणि ह्या एवढ्या पैशासाठी तर. एवढ्या म्हणजे तुला अजून पाहिजे काय? हा एवढं पुरं नाही. लाव, तू बोली लाव. तुला काय पाहिजे? पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, तुला काय पाहिजे ते सांग. तू सांग, हवं तर आपण लिखापडी करू. तुझ्या आई बाबा तरी सुखात राहतील. हा, माझे आई वडील सुखातच आहेत मॅडम. कारण त्यांचं सुख पैशात नाहीये. आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसेल, नाहीच आहे. पण विद्येची श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती आम्हाला सुखाने जगायला पुष्कळ आहे. आमचं म्हणणंच हे आहे मॅडम की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत. सगळं विकत घेता येतं पोरी, फक्त तुम्हास्ती भाव करता आला पाहिजे. नाही मॅडम, नाही. तुम्ही माझ्या आणि अधिपतीच्या मैत्रीचा भाव नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. कारण पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन विकत घेता येत नाही हे ह्या अनुभवावरून तरी तुम्हाला आता पटेल. काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय काय? मॅडम, मगाशी तुम्ही शाळेतला किस्सा सांगितलात ना तुमचा, तेव्हा एक माणूस म्हणून, मुलगी म्हणून, शिक्षिका म्हणून मला खूप वाईट वाटत. तुमच्याबद्दलचं जे मत होतं माझं ते अचानक बदललं. तुमच्यात एक दुखावलेली मुलगी आहे ती दिसली मला. तुमच्या बरोबरचा आजपर्यंतचा जो काही अनुभव होता त्यावरून मला असं वाटायचं की तुम्हाला शिक्षणाबद्दल आस्था नाही आहे. आणि असं वाटून खूप काही वाटून गेलं होतं तुमच्याबद्दल. पण ते एका क्षणात पुसलं गेलं. एक आई म्हणून तुमच्या मुलाबद्दलचा तुमचा कन्सर्न मला कळतोय. पण त्यांना माझ्यापासून काहीही धोका नाहीये मॅडम. आणि राहता राहिला प्रश्न आमच्या मैत्रीचा, तर मी अधिपतींना शब्द दिलाय आयुष्यभर त्यांच्याशी मैत्री टिकवेन. आणि मी माझा शब्द मोडत नाही मॅडम. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.